नमस्कार मित्रांनो, आता आपण मुंबईच्या उपनगरापैकी एक असणाऱ्या बदलापूर शहरात आहे आणि बदलापूर शहरातून वाघजाई मंदिराला जाणाऱ्या एका छोट्याशा पायवाटेनं आपण त्या मंदिराकडे जाणार आहे. असं आपण या बाजूनं असा इकडून चालत येतो आणि इकडून या बाजूने अशी ही पाऊल वाटायवरती जाण्यासाठी इकडून असं जंगल चालू होतं आणि इकडच्या बाजूने अशी वरच्या बाजूला पाऊल वाट आहे आणि पाठीमागं इकडं असं हे बदलापूर सिटी दिसते आणि हे ईस्टच्या बदलापूर ईस्टच्या बाजूला हे येते ते मी सांगायला मागाशी विसरलेलो. आणि इथं हे असे मुलांनी क्रिकेट खेळण्यासाठी ग्राउंड वगैरे बनवले इकडं आणि बाकी इकडं सगळी इकडं तो मागाशी दाखवला मी तसा तो मग मलंगड हां हां आणि इकडं हे जंगल. असं वाघजाई नावाचं मंदिर वर आहे असं सांगितलेलं आहे आणि या अशा पायवाटेने आता आपण त्या मंदिराकडे जायला निघालेलो आहे. तर बघूया कशी कशी पायवाट आहे ते. इथे अशा प्रकारचं जंगल आहे, एकदम घनदाट आणि किरण नसलं तरी आहे, बऱ्यापैकी जंगल आहे इकडं आणि इकडं वरती जायची वाट आहे. आणि मला वाटते आत्ताशी सुरुवात केली चढण्यासाठी वर. हे असं जंगल आहे, सागवानाची झाडं इकडे जास्त दिसतात. हे सागवान अशा प्रकारे हे मला वाटते जवळपास आपण पोचलोय कारण गुगल मॅपवर असं दाखवते की आता जवळपास आपण पोचलो आहे म्हणून आणि मधनं सळसळ आवाज आला की भीती वाटते. आता बोलत होतो आणि एकदम सळसळ आवाज आला, भीती वाटली. काही म्हातारे लोक आहेत त्यांना तर पाकत चढता येणार नाही, वयोवृद्ध माणसं. बापरे हॅलो, तर आता आपण थोडीशी विश्रांती घेऊन परत चालायला सुरुवात केली आणि थोडीसे चालल्यानंतर म्हणजे एकदम खडा चढ आहे त्यामुळं चालायला एकदमच अवघड आहे चढायला. म्हणजे पाठीमागच्या बाजूला आपण बघितलेलं तिथं तर एकदम खडा चढ आहे आणि समोरचा थोडासा बऱ्यापैकी चढ आहे, हा काही एकदम खडा चढ नाही आहे. पण कुणाला जर ट्रेकिंगची आवड असेल तर तुम्ही इकडे येऊ शकताय, किमान पाऊस नसताना तरी. पावसातील इथलं काय कंडिशन असेल हे काही सांगता येणार नाही पण आता तर एकदम छान आहे चढण्यासाठी. बापरे मला वाटत ही इकडे एक पाऊल वाट जाते आणि हा इकडे एक जाते. मला वाटते या मोठ्या वाटेने पुढे जायचं आहे, ही लहान वाट दुसरीकडे कशासाठी तरी असेल. इकडे एक आहे आणि पाठीमागून आपण आलो आणि इकडं मोठ्या मोठी पाऊल वाट आहे. इथल्यामुळं मला फुल पकडून द्या म्हणून सांगते.
फुलपाखरू काय दाखवायचं आणि इथं ऍक्च्युली दिसत पण नाही फुलपाखरू दाखवायला. कुठं गेलं दाखवायला? फुलपाखरू दिसत म्हणजे फुलपाखरू आहेत पण आता ह्यात किती दिसणार आहेत कुणास. इकडे जरा दाट झाडी आहेत, खाली कमी होते, आता वर येईल तशी दाट झाडी लागायला लागली. आणि बदलापूरकर मला वाटते थोड्या दिवसात इथं पण बिल्डिंग दिसणार आहेत. नाही जोक्स पार्ट कुठला, हे सिच्युएशन आहे म्हणजे परिस्थिती, खरी परिस्थिती आहे. जर सरकारनं अडवलं नाही तर इथं पण 15-16 मजली बिल्डिंग दिसणार. हा आता इथन मंदिर दिसायला सुरुवात झाली एकदम. हे मंदिर आहे इथं म्हणजे जास्ती लांब नाही, म्हणजे मला वाटलेलं किती पण लांब असेल कोण असतो पण नाही. हे मंदिर जवळ आहे. आणि इथं वर लिहिलंय आई वाघजाई मंदिर म्हणून. पाठीमागून मला वाटते मलंगडाला इथून वाट असावी, कधी गेलेलो नाही पण तिकडे वाट असावी मलंगडासाठी. आणि हे मंदिर आहे, इकडं खाली होम हवन करण्यासाठी जागा. वरती काय बघून येऊया. आणि या बाजूनं आपण आता खालून आलो, हे दिसती पायलवाट समोर, या बाजूनं खालून चालत आलो. आणि इथं एक छोटीशी पिंड आहे इकडे. कदाचित मलंगडासाठी इकडून हे वर जाते पायलवाट, इथून वाट असणार आहे. इकडे श्रीकृष्णांची एक हे फोटो आहे. वर काय आहे? वर एक मूर्ती आहे. आणि हे पाठीमाग असं हे जंगल आहे आणि समोर वर दिसतोय. कुठं दिसतोय बरं? हा दिसतोय, हा वर, हा मलंगगड आहे, हा माझ्या बोटाजवळ. आणि अशी हे जंगलातून पाठीमागून अशी तिकडे वर जाण्यासाठी पाऊलवाट आहे त्याच्याकडं. एक दिवशी प्रयत्न केलेला आम्ही वर जायला पण वाट चुकल्यामुळं आता ते राहिलं, परत कधीतरी जाईन. आणि इकडे असा हा डोंगर आणि जंगल आहे असा संपूर्ण. आणि कुणाला एकांतात निवांत वेळ पाहिजे असेल तर तुम्ही इकडे येऊन तासभर बसू शकता, इकडं कोणीच नाही, शांतता आहे, अगदी एकदम शांतता. आणि जास्ती वर नाही, म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला वाटलेलं की जास्त वर आहे, उंच आहे म्हणून, पण हे ॲक्च्युली मध्ये जास्त उंच नाही आहे. काय म्हणायचं आहे? म्हणजे खडा आहे पण इतका उंच नाही, म्हणजे जसं असं नाही, इतकं उंच नाही आहे.
बसण्यासाठी वगैरे इथं बेंच वगैरे आहेत असे. इकडं वरती इथं एक आहे, इथं एक आहे, आणि खाली इथं आहे आराम करण्यासाठी बसायला. आता आपण थोडा वेळ बसलो, आराम केला आणि आता परत घरी जायला निघालो ना. आणि इथून आता घरी जातोय. इथं एक छोटीशी शंकराची पिंड आहे, त्याचं दर्शन घेऊन आता आपण परत जाणार आहे घरी. तर असे आपली छोटीशी ट्रिप तुम्हाला कशी वाटली सांगा. कारण इकडं जर कुणाला यायचं असेल, म्हणजे बदलापूरच्या आजूबाजूच्या परिसरात कोण राहत असतील, तर तुम्ही इकडं येऊ शकताय. छान ट्रेक होईल येताना जाताना. आणि निसर्गाच्या सान्निध्यात जर कुणाला राहायला आवडत असेल तर इकडे येण्यासाठी काही हरकत नाही. आणि अगदी शांतता आहे, जास्ती माणसं इथं म्हणजे गर्दी नाही, दंगा नाही, त्यामुळं एकांतसुद्धा मिळू शकतो आहे तुम्हाला नेहमीच्या गर्दीच्या वातावरणातनं. आणि जास्त लांब नाही, म्हणजे जरी तुम्ही खालचे जे खाली गाव लागतं या गावापासून जरी चालत यायला सुरुवात केली तर 15 ते 20 मिनिटात आपण इथपर्यंत येऊन पोचू शकतो आहे. आणि अगदी शांतता. आणि 10-15 मिनटं अर्धा तास तुम्ही इथं बसून परत खाली जाऊ शकता 15 मिनटात. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आपल्याला. आणि छोटासा छानसा अगदी चांगला व्हिडिओ आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि इतरांना पण शेअर करा, आपलं चॅनल ग्रो व्हायला मदत होईल. धन्यवाद. हे उतरताना एकदमच धोक्याचं आहे, कारण चढताना सोपं वाटतं हे चढायला. म्हणजे मी तर अगदी आरामात चढत गेलेलो, पण हे उतरताना ना की इतकं घसरायला होतं इकडून. अगदी सावध पद्धतीनं उतरायला पाहिजे इकडून. ज्यांना ट्रेकिंगची आवड आहे अशा लोकांनी नक्की इकडे यायचा प्रयत्न केला पाहिजे. शनिवारी रविवारी सुट्टी मिळेल त्या दिवशी.